पहिली मागणी आमची अशी आहे, महागाईनुसार मानधनवाढ मिळाली पाहिजे। गेल्या दीड महिन्यापासून आम्ही 4 तारखेपासून संपावर आहोत। सरकार मानधनवाढीचा विषय काढत नाही। एक दोन मंत्री इथं येऊन गेले, सरकारच्या वतीनं हे आश्वासन देऊन गेलं, पण अजूनसुद्धा त्यांनी ठोस असं काही सांगितलेलं नाही। आणि प्रमुख मागणी आमची अशी आहे की सरकारनं आमचं मानधनवाढ केलं पाहिजे। दुसरं जे 2005 पासून पेन्शनचा जो मुद्दा रखडवलेला आहे तो आता मार्गी लागला पाहिजे, कारण आमच्या 150 आणि 200 रुपयामध्ये काम करून ज्या रिटायर झाल्यात महिला, त्यांच्यावर अक्षरशः भीक मागायची वेळ आहे सरकारनं आणलेली आहे। 1.5 महिन्यापासून आम्ही आंदोलनात आहोत, पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला रस्त्यावर आहेत, पण सरकार काय लक्ष देईना, सरकार जाग्यावरच नाही। आणि म्हणून आज आम्ही सरकारचं मातम इथं बनवलेलं आहे। सरकार जिवंत नाही आहे, मेलेलं आहे, तुम्ही बघितलं असाल हे सरकारचं। आम्ही इथं तिरडी काढलेली आहे, हे आमच्या मागणी आहेत। त्यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या म्हणून आम्ही त्यांची तिरडी काढलेली आहे। आणि तो मेलाय ना, तो मुडदा बरा झाला आता, कारण आमचा आक्रोश आता परा जीवाच्या ह्याच्या वरती गेलेला आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे। गेल्या वर्षी काही तुमच्या बहुतांश मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, तरी तुम्ही आंदोलन करताय? काही नाही, काय मागण्या पूर्ण झाल्यात? 1500 रुपयात काय होतं का 1500 रुपयामध्ये? आता काय मागण्या पूर्ण केल्यात? फक्त खोटी आश्वासनं द्या, हे पूर्ण केलं ते पूर्ण केलं, काही पूर्ण नाही केलेलं आहे त्यांनी। ही खोटी आश्वासनं, आणि म्हणून आम्ही त्याचं मैत काढलंय आता। नक्कीच, या मुंबईतील आझाद मैदानावरती अंगणवाडी कर्मचारी जी महिला आहेत त्यांच्याकडनं सरकारचं एक तिरडी काढण्यात आलेली आहे, हे ते तुम्ही बघू शकता। सरकारचा एक प्रतिकात्मक विरोध या अंगणवाडी कर्मचारी महिला दर्शवत आहे। तुम्ही बघू शकता की कशा प्रकारचा एक विरोध अंगणवाडी महिला कर्मचारी, सरकारचा निषेध त्या सरकारचा निषेध करत आहेत, हे दृश्य तुम्ही मुंबईतील आझाद मैदानावरती पाहू शकताय। तुमची वेशभूषा काय सांगाल एकूणच? आमच्या फक्त एवढंच मागणं आहेत की मानधन नको आहे आम्हाला, आता वेतन हवे आणि बोनस नको आहे, भाऊबीज नको, बोनस हवा। सरकार सगळ्यांच्या दारी आहेत, आता मी सरकारच्या दारी आलो आहोत। बस सरकारने फक्त आमच्या एवढ्याच मागण्या 3 अटी मान्य करावत, बोनस, मानधन नको, वेतन हवे। गेले 38 दिवस आमचा संप चालू आहे, आणि या आमच्या मदतनीस भगिनी आहेत, या लहान बाळाला घेऊन या आझाद मैदानावर मोर्चाला आले आहेत। त्या बाळाचाही विचार आम्हाला केला पाहिजे। आज त्या बाळाचं जेव्हा शिक्षण आहे, त्या शिक्षणासाठी आम्हाला या मदतनीस भगिनीला 5000 पगार आहे। 5000 भगिनीत आता 5000 कोणाची बायको 5000 घर चालवून दाखवेल का हो? हे पहिला त्या सरकारला आमचा प्रश्न आहे। त्यांच्या नुसत्या बायका बघितलं तर त्यांच्या मेकअप आणि ब्युटी पार्लरचा खर्चच 5000 रुपये आहे। आजही मदतनीस 5000 त्या बाळाचं अंगोपन काय करणार आणि त्याच्या कुटुंबाचं पोट काय भरणार? आज आमच्यामध्ये कितीतरी विधवा आहेत, परित्यक्त आहेत, त्यांनी त्यांचं घर कसं चालवायचं? सरकारने काल आम्हाला पगार दिला फक्त 435 रुपये आणि 7 रुपये। राज्य सरकार तर पुरा भिकारी आहे, त्यांनी तर आम्हाला अक्षरशः 7 रुपये पगार दिलेला आहे। 218 मला आले आणि मदतनीस भगिनीनं 218 आले काय? आमचा आम्हाला पेन्शन लागू करा, आम्हाला 5000 पगार आणि तुमचा आमच्यासाठी 8 चालू, 2 मुलं, आणि जर आम्हाला जर आता तुम्ही जर पेन्शनच नाही दिली तर आमची पुढं भविष्यात आम्हाला काय? पेन्शन नसली तर आम्ही रस्त्यावर राहायला लागेल, आम्हाला आम्ही कसं पोट भरायचा? नंतर आम्हाला कोणाचा आधार आहे? अनेक संघटना आहेत, तेवढं एकच संघटना आंदोलन करते नाही? आता आमच्या सगळ्या संघटना मिळून एकच मागणी आहे, सगळ्या संघटना सामील आहे। अंगणवाडी कर्मचारी कृती समिती म्हणून सर्व संघटना मिळून एकच झालेली आहे, सर्वांनी मिळून आता हे लावून धरलेले। आता ह्यावेळेला सरकारने आमचे म्हणणे ऐकलेच पाहिजे, नाहीतर ह्या आम्ही सगळे मिळून या इलेक्शनवर बहिष्कार टाकू। आम्ही ये नाही लिहिले, आणि आम्ही जर आज नुसती घोषणा करतो आहे की सरकार गिराना आम्हाला आता आहे, तो एवढं लक्षात ठेवायचं की पुढे तुमचं इलेक्शन आहे। आम्ही सर्व जर 1000 लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो, आम्ही जर 1000 घरांमध्ये जाऊन सांगितलं की हे सरकार फसवं आहे, हे सरकार फक्त पोपटपंची खर्चा आम्हाला काही दिलेलं नाही आहे, आलेल्या यांच्या सगळ्या योजना या फसव्या आहेत, एकही योजना अजूनपर्यंत चालू नाही आहे। सगळ्या योजना उज्ज्वल भारत योजना काढली, उज्ज्वल सिलेंडर योजना काढली, आता कोणालाही त्यातून फ्री गॅस मिळत नाही आहे। ती बाई सिलेंडर जरी गॅस सगळी फुकट दिली तरी ती सिलेंडर भरायला 1000 रुपये आणणार कुठून? त्यामुळे
ही योजना ही फसवी आहे. 70 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसांना मोफत प्रवास दिलेला आहे. आज अंगणवाडी तुमची मानधनाची मागणी करते, मागण्या पूर्ण नाही झालेल्या नाही आहेत, तर काय आता पुढे काय भूमिका काय? आमचा संप चालू आहे. आम्हाला पालक विचारत आहेत भाई अंगणवाडी केव्हा चालणार. छोट्या छोट्या मुलांनाही आम्हाला उत्तरं देताना खरंच आम्हालाही स्वतःला त्रास होतो आहे. आम्हाला हे सर्व नाही चाल म्हणजे, त्यामुळे सरकारने आमच्याकडे कृपा करून लक्ष द्यावे. नक्कीच तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुंबईतील आझाद मैदानावरती महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावरती आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे मुंबईतील आझाद मैदान आम्ही सोडणार नाही. आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सरकारला असा इशारा दिलेला आहे, येणाऱ्या निवडणुकामध्ये आम्ही या सरकारला नक्कीच धडा शिकू. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.